चिंचवडमध्ये अनैतिक संबंधातून एका तरुणाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. अशोक बिरादर असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून त्याचे एका विवाहित महिलेशी प्रेमसंबंध होते. पत्नीच्या प्रियकराला घरात बघून पती चिडला आणि त्याने संतापाच्या भरात पत्नीच्या प्रियकराची हत्या केली आहे. अशोक हा ड्रायव्हर म्हणून काम करत होता. त्याची ओळख लक्ष्मण याच्या पत्नीशी झाली. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. हा प्रकार लक्ष्मण यांच्या लक्षात आला, त्यामुळे तो चिडलेला होता. रात्री अशोक हा लक्ष्मण यांच्या घरी आला, त्यावेळी लक्ष्मण घरीच होता. पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा राग डोक्यात घेऊन त्याने अशोकवर हत्याराने वार करून त्याचा खून केला आहे. या प्रकरणी आरोपी लक्ष्मण खुटेकर याला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सांगवी पोलीस करतायत. लक्ष्मण तुकाराम खुटेकर हे आपल्या पत्नीसह राहत होते सदर ठिकाणी. या आरोपीच्याच संबंधातले आणि गावाकडील असलेले मयत इसम नामे अशोक लक्ष्मण बिराजदार हे आरोपीच्या घरी नेहमी येत होते. याचा आरोपीला संशय होता की हा नेहमी आपल्या घरी का येतो. हिने त्याला मध्ये सांगितले सुद्धा होते की मी नसताना माझ्या घरी येऊ नकोस म्हणून दरडावून सांगितले होते. तरी देखील यातील मयत इसम जो आहे तो ऐकत नव्हता व वेळोवेळी आरोपीच्या घरी येऊन त्याच्या आरोपीची जी बायको आहे सुरेखा लक्ष्मण खुटेकर हिच्याशी तो चाळे करत होता. हे आरोपीचा मुलगा देखील छोटा म्हणजे 12 वर्षाचा मुलगा आहे तो पाहत होता व आरोपीला सांगत होता की ते काका येऊन आपल्या आईशी असे असे चाळे करतायत म्हणून. आता ते त्यातील जो मयत इसम आहे, मयत इसम व आरोपीची पत्नी हे एकाच गावातील इंडी कर्नाटक राज्यातील इंडी हे गाव आहे विजापूर जिल्ह्यातील, त्या गावातील रहिवासी शेजारी राहणारे आणि ह्यांचे पूर्वीपासूनची ओळख आहे. त्यामुळे आरोपी ह्यांच्या घरी येऊन त्या महिलेशी चाळे करायचा आणि ती मुलं पाहून वडिलांना सांगायची. त्यामुळं ह्यातील आरोपी त्या मयत इसमाला सांगायचा माझ्या घरी येऊ नको, पण तो येत होता. मग ह्या आरोपीने निश्चयच केला होता की हा सांगून देखील ऐकत नाहीये तर त्याचा आपण काटा काढायचा. त्याप्रमाणे आरोपीने काल दिनांक 16 रात्री साधारण 8-8:30 वाजण्याच्या दरम्यान घरी हा इसम आला होता आणि त्याच्या बायकोशी म्हणजे सुरेखाशी चाळे करत असताना हा आरोपी घरात गेला आणि ह्याने ते नारळ पाणी काढण्याचा जो हत्यार असतो कोयता असतो तो ह्याने आणूनच ठेवला होता घरामध्ये. आणि मग तो पाहिल्यानंतर त्याने त्याला घरामध्ये पाहिल्यानंतर तो कोयता काढला व त्याच्यावर मानेवर पाठीवर आणि हातावर असे वेगवेगळ्या ठिकाणी वार केले व त्याला जखमी केला आणि त्या ठिकाणावरनं मोटरसायकल घेऊन त्याने पळ काढला.